औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघातील जनतेच्या मनातल्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी श्याम ठाकूर यांनी, पाहूयात. आपल्या संघ आहेत काही नागरिक आहेत सिल्लोडचे, सिल्लोड स्वयगावचे, जनतेच्या मनात काय या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. गेल्या 10 वर्षापासून या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आहेत, 10 वर्षापासून त्यांच्याकडे सलग हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये विकासाचं स्वरूप नेमकं काय आहे हे आपण आता बघतच असाल. कशा स्वरूपात रस्त्याचे प्रश्न जशाच तशा स्वरूपामध्ये, नागरी मूलभूत समस्या ज्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहेत. आणि विद्यमान आमदारांनी 2014 जो जाहीरनामा जाहीर केला होता या ठिकाणी, त्या जाहीरनाम्यातल्या किती मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत, ज्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकलेल्या गोष्टी आहेत ते किती पूर्ण झालेल्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे. त्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट सांगितली होती की बाबा आरोग्य केंद्राचं या ठिकाणी सुशोभीकरण करणार आणि आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत अशा प्रकारच्या सोयी सुविधा आम्ही देऊ. आज आपण जाऊन बघा की आरोग्य केंद्राची परिस्थिती नेमकी कशा स्वरूपात झालेली आहे. एवढंच काय, त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की भोकरदन आणि सिल्लोड या दोघांच्या मध्यभागी 5000 एकरमध्ये भव्य अशा प्रकारचा औद्योगिक प्रकल्प म्हणजे MIDC आम्ही या ठिकाणी आणू असं त्यांनी 2014 जाहीरनाम्यात सांगितलं. परंतु ती कुठेही मागणी आपल्याला पूर्ण झालेली दिसत नाहीये. तिसरं महत्वाचा मुद्दा की शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं अन्न धान्य आणि पालेभाज्या जास्त दिवस टिकाव्या याच्यासाठी आम्ही शीतगृह या ठिकाणी उभारू असा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये मुद्दा टाकला होता, परंतु तो सुद्धा पूर्ण झालेला नाहीये. त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी त्याच्यावरती सविस्तर अशा प्रकारे उत्तर द्यावं किंवा शीतगृहाचा प्रकल्प पूर्ण झालाय का, किंवा मक्का प्रोसेसिंग केंद्राच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकलेलं होतं ते पूर्ण झालंय का, टेक्स्टाईल प्रोजेक्ट एवढा मोठा भव्यदिव्य अशा प्रकारचा टेक्स्टाईल प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी आणू असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. एवढंच काय तर सिल्लोड शहरामध्ये 100 एकरमध्ये आम्ही नॅशनल नॉलेज सिटी या ठिकाणी उभारू असं सुद्धा ते म्हटले होते. ती नॅशनल नॉलेज सिटी कुठं आहे आणि सिल्लोडला नॉलेज सिटी म्हणून आम्ही नाव देऊ असं ते त्या ठिकाणी म्हटले होते. सिल्लोड हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाईल, नॉलेज सिटी म्हणून ओळखलं जाईल असं त्यावेळेस ते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले होते. परंतु नॉलेज सिटी हा विषय तर राहिला नाही, पण नाईलाज सिटी अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी निर्माण झाला, कारण इथं कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि मग नाईलाजास्त लोक त्यांना आजपर्यंत मत देत आलेले आहे. परंतु सक्षम अशा प्रकारचा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. आम्ही गेल्या 2 लोकसभा इलेक्शनपासून आपण पाहिलं असेल की 41 लाखाच्या आसपास वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी मतदान मिळालं आणि तेव्हापासून उपेक्षित गट जे आहे, जे सर्व सोशल इंजिनिअरिंगचा जो पार्ट म्हणतो आपण, किंवा साळी कोळी तेली तांबोळी धनगर हटकर माळी ह्या सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही एक मोठ बांधतो आहोत बहुजनांची बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली. आणि या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स, चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद या माध्यमातून या ठिकाणी मिळतोय. राहुलजींनी सांगितलं किंवा मागील जवळपास म्हणजे 10 वर्ष म्हटलेले नाही, या ठिकाणी जे आमदार आहेत 10 वर्ष विधानपरिषदचे आमदार ते होते, त्याच्यानंतर 10 वर्ष आता विधानसभेचे आमदार होते, 15 वर्ष इथे सत्तेमध्ये होते. आणि या सत्तेमध्ये असताना अनेक आश्वासनं त्यांनी दिलेले, अनेक जाहीरनामे काढलेले, साधी मागच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे VIP असं त्या हिप्टीटीशी हॉटेलचा फोटो काढला आणि ती आम्ही कशी आम्ही स्मशानभूमी करणार म्हणून असं त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये दाखवले. जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जे बी काही आपण जाहीरनामे त्यांनी छापले त्यांनी कोणतेही कामं त्यांनी ह्या 5 वर्षातली मागच्या 15 वर्षातून केलेली नाही आहे. फक्त या ठिकाणी फक्त कुठेतरी जनतेचा कुठेतरी एक भावनिक मुद्दा समोर घ्यायचा, कुठेतरी हिंदू मुस्लिममध्ये कुठेतरी बा द्वेष निर्माण करायचा आणि निवडणूक लढायची. म्हणून विकास काम काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असू द्या किंवा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दामे असू द्या, जे काही विकास झालेला आहे तो यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून जे की विकास आहे तो यांच्या माध्यमातून झालेला आहे. आमदारांच्या माध्यमातून कोणतेही विकास कामं या ठिकाणी झालेले नाही आहे. मतदारसंघात काँग्रेस विषय झाला, आता ते 16 वर्षे आमदार होते, 10 वर्षे विधानसभेवर होते, ते गेल्यामुळे काँग्रेसची विचारधारा जात नाही. ठीक आहे, एका मतदारसंघात माझ्या मित्रांना सांगायचं, एका मतदारसंघात जर काँग्रेसनं विकास नसेल केला तर पूर्ण महाराष्ट्रात विकास केला असं काही नाही. आणि ह्या मतदारसंघात 16,000 आमचे एजंट नसताना, लोकसभेला कोणी नसताना 16,000 मतदान ह्या काँग्रेसच्या सेक्युलर धर्मपक्षाला आहे. त्यामुळं मला तर असं वाटतं मिरकर साहेबांना यांना आम्ही सांगतो की तो आमदार गेला चांगला, एक सेक्युलर विकास करणारा जर आमदार असला तर मला तुम्ही मदत करावं. पक्षाने जर जनतेला मला निवडून दिलं तर मी एक संघटनेचा अनुभव आहे, एक क्वालिफाईड उमेदवार आहे, या मतदारसंघाचं निश्चित मी चित्र हे करेल. व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची मला सगळी जाणीव आहे. म्हणून मी असं सांगतो की बरेच ह्या मतदारसंघात बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ज्या पक्षाला ज्या काळजीने किंवा ज्या सिरियसपणाने घ्यायला पाहिजे होतं जे गेले आमदार, आता त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही.
सर्वप्रथम सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघाची जी निर्मिती आहे 1965 झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार राहिले, भाजपचे आमदार राहिले आणि एकदा जनता पक्षाचे आमदार राहिले. या मतदारसंघामध्ये आळीपाळीने कधी भाजप राहतं, कधी काँग्रेस राहतं आणि कधी जनता पक्ष. विकास म्हणजे काय हे सिल्लोड सोयगावच्या विधानसभेत निवडून आलेल्या आमदाराला आजपर्यंत माहिती नाही आहे. 2014 अब्दुल सत्तार म्हणाले होते की सिल्लोडचा आम्ही केरळ करू, केरळ राहिला दूर, सिल्लोडचा सिल्लोड जरी ठेवला तरीही सिल्लोडचा माणूस सुखी राहील. त्यानंतर इथं रस्ते व्यवस्थित नाही आहे, आरोग्य व्यवस्थित नाही आहे, पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न असेल सिल्लोड आणि सोयगावच्या लोकांचा, कारण हा मतदारसंघ जे आहे 65% शेतकरी आणि 45% शहरी, अशा पद्धतीनं हा मतदारसंघ मोडला जातो. या मतदारसंघामध्ये केळणा प्रकल्प आहे, बाजूला पूर्णा नदी आहे. आपण जर का पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, नाशिक सारख्या पट्ट्याचं उदाहरण घेतलं, तर नाशिकमध्ये तुम्हाला कधी दुष्काळ बघायला मिळत नाही. काय होतं आहे असं, तिथला छगन भुजबळ नावाचा एक आमदार गुजरातमधून एवढ्याला पाणी आणू शकतो, मग आपण करंज खेडून पाणी सिल्लोडला का आणू शकत नाही, केळणाचं पाणी केळगावहून पाणी भवन सर्कलमध्ये का ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. याचं एकमेव कारण आपण चुकीचे माणसं निवडून दिलेत. भाजपचे माणसं चुकीचे निवडले, काँग्रेसचे चुकीचे निवडले हे फक्त आळीपाळीने आरोप करतात, मात्र पडद्याच्या पाठीमागे यांचा सगळा पिक्चर हा फिक्स झालेला असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये जर का लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तर या तालुक्याचं चित्र आम्ही वेगळ्या पद्धतीनं निर्माण करू. सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचं वातावरण जर बघितलं तर संपूर्ण वातावरण हे भगवमय झालेलं आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करून शिवसेनेला सिल्लोड सोयगाव तालुक्यात एक संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये सिल्लोड सोयगाव तालुक्याचा विकास केलेला आहे. म्हणूनच तर आज त्यांनी पक्षांतर केलेलं असून सुद्धा आज हजारोच्या संख्येने हजारोची लाट त्यांच्या पाठीमागे आपण जर बघितली तर हजारोची लाट ही त्यांच्या पाठीमागे भगवा झेंडा घेऊन गेल्या 15 ते 20 दिवसापासून पडत्या पावसात सुद्धा ऊन वारे तमान बाळगता सगळे शिवसैनिक हे आमदार सत्तार साहेबांच्या पाठीशी आहेत. आणि हे चित्र जर बघितलं तर येत्या 24 तारखेला आमदार हे अब्दुल सत्तारच असतील ही मला पूर्णपणे गॅरंटी आहे. सिल्लोड सोयगावसाठी श्याम ठाकूर, M News, औरंगाबाद.